नमस्कार, गोदातीर न्यूज मध्ये आपले स्वागत। विद्यार्थी संघटनांच्या प्रश्नाशिवाय देशातील आर्थिक आणि सामाजिक वास्तवतेचे विदारक चित्र भर सभेतून मांडण्यासाठी संविधान बचाव देश बचाव कृती समितीच्या वतीने बीड शहरात सभेची जय्यत तयारी सुरू असून या कार्यक्रमाला विद्यार्थी नेता कन्हैया कुमार उपस्थित राहणार असल्याची माहिती कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली। 6 ऑगस्ट रोजी बीड येथील आशीर्वाद लॉन्समध्ये ही सभा होणार आहे। जिल्ह्यासह मराठवाड्यातून विद्यार्थ्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती असणार असून सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष काळजी घेतली जाणार असल्याचे मोहन जाधव यांनी सांगितले। बीड शहरामध्ये 6 ऑगस्ट रोजी विद्यार्थी नेता आणि जे एन यू एस यूचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांची सभा बीड शहरामध्ये होत आहे। संविधान बचाव आणि रोहित ॲक्ट परिषद असं या सभेचं या परिषदेचं नाव असणार आहे। बीड शहरातील तमाम परिवर्तनवादी विद्यार्थी आणि युवक संघटना मिळून हा कार्यक्रम ही परिषद घेत आहेत। खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाचं सर्वार्थाने जतन व्हावं, भातृभाव वाढीस लागावा, धर्म आणि जातीच्या नावावर होणारे हत्या खून आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्या ह्या थांबल्या पाहिजेत हा विषय घेऊन ही संविधान बचाव आणि रोहित ॲक्ट परिषद होत आहे। संविधानावर होणारे हमले वाचवण्यासाठी थांबवण्यासाठी आणि देशातील सर्वधर्म हा सर्वधर्मसमभाव हा भातृभाव वाढीस लागावा म्हणून कन्हैया कुमारच्या उपस्थितीत ही रोहित ॲक्ट आणि संविधान बचाव परिषद होत आहे। आता 10,000 जास्त विद्यार्थी आणि युवकांची व्यवस्था या परिषद या कृती समितीनं या परिषदेसाठी केलेली आहे। त्याचबरोबर जिल्हाभरातून जास्तीत जास्त परिवर्तनवादी म्हणून घेणारे सर्व पक्ष संघटना आणि कार्यकर्ते या सभेसाठी उपस्थित राहणार। या पत्रकार परिषदेला राज्याध्यक्ष पंकज चव्हाण, ज्योतिराम हुरकुटे, ॲडव्होकेट शफीक शेख, ॲडव्होकेट अजय बुरांडे, नितीन भावने, शेख राजू, अमोल वाघमारे, ॲडव्होकेट अविनाश गंडले उपस्थित होते।